दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत धुळे शहरातील शासकीय योजना नोंदणीकृत 12 रुग्णालय व महानगरपालिका यांनी कोविड सेंटर तात्काळ सुरू करावेत अशी मागणी शिवसेना धुळेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, धीरज पाटील, अतुल सोनोने, विजय भट्टड, रामदास पगारे, संदीप चव्हाण, पिंटू चौधरी, महादू गवळी, साहेब सूर्यवंशी, कैलास मराठे, भरत मोरे आदी उपस्थित होते. काल अचानकपणे जी रुग्णसंख्या वाढली 25-26 धुळे शहरामध्येच काल वाढल्यामुळे थोडीशी घबराट निर्माण झाली शहरामध्ये आणि त्या अनुषंगाने आम्ही काळजी घेण्यासाठी आज तज्ज्ञ साहेबांना भेटलो आणि त्याच्यामध्ये जे हॉस्पिटल ज्यांना शासनाने आदेश केलेले अत्यंत कडक शब्दात सांगितलेलं आहे की जर तुम्ही कोविड रुग्णांवर उपचार करत नसाल तर तुमच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यास शासन मागे पुढे पाहणार नाही असं असताना देखील काही निढावलेले रुग्णालय जे आहेत ते त्यांचा हेगा सोडत नाही आहेत आणि म्हणून रुग्णांना इथून सरळ त्या जिल्हा सिव्हिल रुग्णालयात जावं लागतं परंतु काही लोकांची इच्छा असते की त्यांनी खाजगी उपचार घ्यावेत म्हणून त्यांना नाशिक पुण्यासारख्या शहरामध्ये जावं लागतं अशी ही वस्तुस्थिती. वास्तविक शासनाने जो 23 मे रोजी आदेश दिला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की जे कोविड रुग्ण आहेत त्या कोविड रुग्णांनी शहरातल्या कुठल्याही रुग्णालयामध्ये जावं आणि उपचार घ्यावे त्यांच्या त्यांना शासन त्यांचा पैसा त्यांना देणार आहे त्यांना फ्री उपचार होणार आहेत परंतु हे रुग्णालय ते मानायला तयार नाहीत आणि म्हणून आमची ही एक तक्रार होती. याशिवाय जो 23 मेचा जो GR शासनाचा तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की जेवढे काही आता महात्मा फुले योजना असेल त्याच्यामध्ये 996 रोग आहेत पंतप्रधान योजनेमध्ये 1206 रोग आहेत एवढेच नव्हे तर जेवढे उरलेले सुगलेले रोग असतील उपचार असतील चाचण्या असतील कुठल्याही तपासण्या असतील ऑपरेशन असतील या सर्वांवर मोफत उपचार करण्याचे शासन निर्देश आहे. असं असताना देखील दुर्दैव असं आहे की या शहरामध्ये रुग्णांची ही रुग्णालये सर्रासपणे लूट करतायत गरिबांचा पैसा उंबळला जातो आहे त्यांच्याकडनं पैसे घेतले जात आहेत हे अतिशय भयंकर आणि क्लेशदायक आहे. आम्ही या ठिकाणी 2-3 उदाहरणं देखील साहेबांना लेखी स्वरूपात दिली की या लोकांकडून पैसे घेतले गेले आहेत आणि साहेब आम्हाला कलेक्टर साहेबांनी सांगितलं आश्वस्त केलं की या रुग्णांनी कारवाई करणार आहोत आणि हीच मुख्यत्वे आम्ही सर्व रुग्णांना तुमच्या माध्यमातून विनंती करतो आहोत की जे 23 तारखेनंतर जे दाखल आहेत रुग्ण या रुग्णालयामध्ये शासनाच्या त्यांच्याकडनं जर पैसे घेतले जात असतील मग ते ऑपरेशन असो तपासणी असो रक्तलघवी तपासणी असेल किंवा MRI असेल CT जे काही तपासणी असेल जे काही ऑपरेशन असतील जे काही उपचार असतील त्यांच्याकरता जर त्यांचे 10,000 रुपये खर्च केले असतील तरी त्यांनी तक्रार आमच्याकडे दाखल करा त्यांचा पैसा मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी कटिबद्ध आहोत त्यांच्यासाठी आम्ही लढायला तयार आहोत.